नांदेडमध्ये राज्य सरकारने नोकर भरती करावी या मागणीसाठी स्पर्धा परीक्षा संघर्ष समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चामध्ये हजारो बेरोजगार स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे तरुण सहभागी झाले होते. पारदर्शक झाली तर जे चोवीस तास मेहनत करून डोळ्यात चूल घालून आमचे विद्यार्थी अभ्यास करतात त्याचं कुठेतरी फलित होणार आहे. नांदेड येथील आयटीआय चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये हजारो बेरोजगार स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे तरुण सहभागी झाले होते. यावेळी शिक्षक भरती, जिल्हा परिषद तसेच राज्य शासनाच्या विभागामध्ये तातडीने भरती प्रक्रिया सुरू करावी, टीईटीचा निकाल लावावा, नोकर भरतीत पूर्वी झालेल्या घोटाळ्याची चौकशी करून अन्य विद्यार्थ्यांना न्याय द्यावा यासह 10 मागण्या मोर्चेकरी विद्यार्थ्यांनी केलेल्या आहेत. मोर्चानंतर एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मागणीचं निवेदन दिलं आहे. प्रवीण कुमार देशमुख, MCN News, नांदेड.